समारंभामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात आणि आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह आपण का साजरा करतो. खर तर आपल्याकडे असे म्हण आहे की विश्वासाशी खेळ खेळू नये, पण आपण सर्वच जण रोजच आगीशी खेळत असतो, आगीशी झगडत असतो, त्यावर नियंत्रण ठेवत असतो आणि आपण या आगीवर नियंत्रण ठेवत असतो म्हणून जनता सुखाने झोप घेत असते. आज मुंबईचे प्रश्न खूप वाढायला लागलेले आहेत, उंचाच्या उंच इमारती व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच अग्निशमनाचे प्रश्न सुद्धा खूप वाढायला लागलेले आहेत. पण त्या सगळ्या प्रश्नांचा आपण सामना अतिशय धैर्याने करतोय आणि दररोज आपण अशा प्रकारची उदाहरणं पाहतच असतो की आज इथे आग लागली आणि आपल्या अग्निशमन सेवा दलाच्या पथकाने ती आग किती यशस्वीपणे विझवली, कुठलीही जीवितहानी वित्तहानी खूप कमीत कमी होऊ देता ती आग कशी विझवली याच्या कथा आपण नेहमीच ऐकत असतो आणि सामान्य माणसाच्या अक्षरशः शहारे येतात. खूप जीवावर उदार होऊन असलेलं काम आपण सर्वजण करत असतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांचं कार्य हे देशसेवे इतकंच महत्वाचं आणि मोलाचं आहे. तसंच कार्य 14 एप्रिल 1944 ला आपल्या अग्निशमन दलाच्या पथकाने केलं, पण त्यामध्ये त्यांना यश आलं असलं तरी अनेक जणांचे प्राणांची आहुती मात्र त्या दिवशी गेली. 14 एप्रिल 1944 चा तो एक भरगत्ता शुक्रवार होता. मुंबईतल्या गोदीमध्ये एका जहाजाला आग लागल्याचं वृत्त आलं. या ठिकाणी अतूट साहस आणि पराक्रमाचं दर्शन घडवत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ज्वाळांवर नियंत्रण ठेवण्याचे अथक प्रयत्न सुरू ठेवले. आगीवर नियंत्रण मिळवलं खरं, परंतु काळावर मात्र ते नियंत्रण ठेवू शकले नाही. आग विझली, पण या काळी आपल्या दलातल्या 66 जवानांच्या प्राणांची आहुती दिली गेली. त्या सर्व शूरवीर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो आणि त्यानंतरचा हा सप्ताह देखील पाळला जातो. या सप्ताहामध्ये आपण सामान्य जनतेला आग ही किती जीवघेणी असू शकते याची माहिती तर देत असतोच, पण आग लागू नये म्हणून काय प्रयत्न करायला हवेत आणि आग लागली तर आपण काय उपाययोजना करायला हव्यात याचं सुद्धा प्रशिक्षण या संपूर्ण आठवडाभर आपण देण्याचा प्रयत्न करत असतो, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सर्वांना ही घटना तर माहिती आहे, पण अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, अशा प्रकारे आपल्या जीविकाचं मोल जे अमूल्य आहे ते अशा प्रकारे हुतात्म्यांना मिळू नये यासाठी आपण या संपूर्ण आठवड्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत असतो आणि त्यामध्ये आपण विविध स्पर्धा घेतो, दूरदर्शन आकाशवाणीवर वेगवेगळे कार्यक्रम करतो, जाहिराती करतो, वेगवेगळे स्लोगन्स लावतो, अशा प्रकारचे सप्ताह साजरे करतो आणि त्यातून लोकांच्या मनात आगीबद्दल आपण काय काय उपाययोजना करायला हव्यात, काय दक्षता घ्यायला हवी याच्याबद्दलची किमान ओळख तरी करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण असं म्हणतो की लहान मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणूनच लहान मुलांना जर आपण त्यांच्या लहान वयापासूनच या अग्नीचं महत्व, या आगीचं महत्व अधोरेखित करून दिलं तर मला वाटतं ते भविष्यात आपला भविष्यातला नागरिक त्याबद्दल दक्ष राहू शकेल. आणि म्हणूनच आपण विविध वयोगटातल्या मुलांच्या स्पर्धाही घेत असतो, त्यामध्ये निबंध स्पर्धा असतात, चित्रकला स्पर्धा असतात, स्लोगन स्पर्धा असतात. मुलांना त्यांची कल्पना शक्ती जागृत करायला आपण वाव देतो आणि आगीसाठी आपण काय केलं पाहिजे हे कल्पना शक्तीतून ते उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. दरवर्षी आपल्याला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अग्निशमन सेवा सप्ताहासाठी एक घोषवाक्य देण्यात येतं आणि त्याप्रमाणे आपण या सप्ताहामध्ये काम करावं असं आपल्याला सांगण्यात येत असतं. यावेळेचं अर्थातच घोषवाक्य आपल्या सगळ्यांना माहितीये, आगीपासून झालेली हानी ही राष्ट्राची हानी, चला अग्निसुरक्षा उपायांचा स्वीकार करूया. हिंदीमध्ये आग से हानी राष्ट्रीय नुकसान, आइए मिलकर अग्निसुरक्षा उपायों को अपनाएं, अशी यावेळची आपल्याला दिलेली ही स्लोगन होती, घोषवाक्य होतं आणि त्याच्यावर आधारित आपण विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले संपूर्ण आठवडाभर आणि आज आपण समारोप समारंभ करतोय. या सप्ताहामध्ये ज्या आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या, मग त्या शालेय विद्यार्थ्यांच्या असतील, आपल्यासारख्या
पथकांच्या असतील त्या सर्वांना बक्षीस वितरण सुद्धा आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. काही वेळामध्येच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होतील आणि लगेचच मग आपण आपल्या प्रमुख कार्यक्रमाला संचलनाला सुरुवात करूया. असं म्हटलं जातं की आगीपासून झालेली हानी ही राष्ट्राची हानी, नका करू मनमानी ठेवा जीवनाची हमी, असं वारंवार अग्निशमन दल सामान्य माणसांना सांगत असतं. आपण बघतो की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे जसे सीमारेषेवर आपल्या देशाचं रक्षण करतात, तसंच अंतर्गत सुरक्षा राखण्याचं काम आपल्यासारखी अग्निशमन दलं, पोलीस दलं करत असतात. त्यामुळे सीमेवरची सुरक्षा राखणं हे जितकं महत्वाचं, तितकंच आपल्या देशातल्या नागरिकांची सुरक्षा राखणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि म्हणूनच हे अतिशय जीवावर उदार करून केलेलं काम आपण सर्वजण करत असतो आणि म्हणूनच आमच्यासारख्या सामान्य माणसांना तुमचा निश्चितच अभिमान आहे. म्हणूनच तुमच्या या सेवेचं दर्शन घडावं, तुमच्यामध्ये शिस्त, तुमच्यामध्ये असलेले सुरक्षेचे नियम कसे आहेत हे लोकांना दिसावं म्हणून अशा प्रकारचं संचलन सुद्धा आपण आयोजित करत असतो. आणि आज आपल्या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी आपण हे संचलन इथे आयोजित केलं आहे. थोड्या वेळातच आपल्या प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन होईल आणि मग लगेचच आपण आपल्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करूया. आताच मी आपल्याला सांगितलं तसं अग्निशमन सेवा सप्ताहाचा भाग म्हणून इयत्ता 5 ते 9 विद्यार्थ्यांसाठी आपण राज्यस्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धा एका या घोषवाक्यावर आयोजित केली होती. त्यात भाग घेणाऱ्या प्रत्येक शाळेतून 6 स्पर्धकांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेच्या प्रवेशिका आपण मागवल्या होत्या. निबंध स्पर्धेच्या प्रवेशिका आल्यानंतर त्यास व्यवस्थित तपासून त्यांचं निरीक्षण केलं गेलं, परीक्षण केलं गेलं आणि त्यांनाही पारितोषिकं आपण जाहीर केलेली आहेत. त्याशिवाय आपण विविध फायर ड्रिल स्पर्धा घेतल्या, त्यांना देखील त्यातल्या देखील विजेत्यांना आपण सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रांचं वितरण करणार आहोत. आणि आणखी महत्वाचं म्हणजे आपल्यापैकी अनेक जणांनी गेल्या वर्षभरामध्ये अग्निसुरक्षेसाठी अथक प्रयत्न केले, एखाद्या ठिकाणी आग लागल्याचा फोन आल्याबरोबर 5 मिनिटात तिथे पोहोचून खूप चांगलं मोलाचं काम करून जीवित आणि वित्तहानी टाळली, अशा विजेत्यांना नेहमीच प्रजासत्ताक दिनाला आणि स्वातंत्र्य दिनाला म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येत असतं. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातल्या अग्निशमन पथकातल्या जवान आणि अधिकाऱ्यांना ही पारितोषिकं मिळतच असतात. यावर्षी सुद्धा अशाच प्रकारची पारितोषिकं अग्निशमन अधिकारी आणि जवानांना मिळालेली आहेत. तर अशा जवान आणि अधिकाऱ्यांना ज्यांना ही पारितोषिकं प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाली, त्यांचं सुद्धा आपण द महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस पर्सोनेल वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं इथे सत्कार करणार आहोत. त्यामुळे आपण एक जंगी कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये आपण जे मेहनत घेतो, आपण जे कष्ट घेतो, त्या सगळ्याचं इथे आपल्याला प्रतीक पाहायला मिळत असतं. जे खूप चांगलं काम करतात त्यांना इथे गौरवण्यात येतं. ज्यांना खूप छान संचलन करायला आवडतं त्यांचं संचलन आपल्याला इथे पाहण्याची संधी मिळते. आणि समाजातल्या लहान मुलांना, जी मुलं आपल्या देशाचं भवितव्य आहे, त्यांना सुद्धा आपण अग्निसुरक्षेचे नियम स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये रुजवतो. त्यामुळे ते सुद्धा काम आपल्याला इथे पाहायला मिळतं. आपले प्रमुख पाहुणे आले की लगेचच आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. आपल्या पाहुण्यांचं आगमनात झालेलं दिसतं आणि आपले संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा आणि मुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई डॉ PS राहुलगळे त्यांचं स्वागत करतात.
आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कालिना मतदारसंघाचे आमदार संजय कोटणीस साहेब विशेष अतिथी म्हणून इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्यासह संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा आणि मुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई डॉक्टर पी एस रांगदळे आता त्यांना इथे घेऊन येत आहेत त्यांचं स्वागत करत आणि इथे आल्यानंतर ते आपल्या प्रमुख पाहुण्यांची त्यांना ओळखही करून देतील. आपल्या आजच्या कार्यक्रमाला कालिना मतदारसंघाचे आमदार संजय कोटणीस साहेब विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. तसंच अनेक अग्निशमन दलांचे प्रमुख अग्निशमन अधिकारी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि ते सर्वजण आता इथे आपल्या मंचाच्या जवळ येत आहेत. सर बसा तुम्ही आपल्या आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी संजय कोटणीस साहेब आता आपल्या संचलन पथकांचं निरीक्षण करत आहेत. मगाशी मी एकदा सांगितलं तरी पुन्हा एकदा आपण अग्निशमन सेवा सप्ताह का साजरा करतो त्याची थोडीशी पार्श्वभूमी. 14 एप्रिल 1944 मुंबईच्या गोदीमध्ये जहाजाला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात अग्निशमन आणि विमोचनाचं कार्य करत असताना अग्निशमन दलाच्या 66 जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं होतं आणि देशात या हौतात्म्याला वंदना देण्यासाठी आपण हा सप्ताह साजरा करत असतो. आपल्या संचलनामध्ये विविध पथकं सहभागी झाली आहेत. आजच्या आपल्या संचलनामध्ये मुंबई अग्निशमन दल, MIDC, ठाणे, सिडको, BIRC या अग्निशमन दलांची पथकं सहभागी झाली आहेत. त्याशिवाय आपला वाद्यवृंद आणि निशांत टोळीही सहभागी झाली आहे. या सर्व पथकांचं निरीक्षण करून आता आपले विशेष अतिथी पुन्हा एकदा मंचावर येत आहेत. यानंतर सर्व माननीय आपल्या पथकांचं आपल्या विशेष अतिथींच्या समोर संचलन होईल. कुछ कॉलम में तेरे चल में मंच गुजरे गए
तीन होती मैंने चल गया आजच्या आपल्या संचलनाचे परेड कमांडर आहेत ए व्ही परब विभागीय अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दल. ए व्ही परब यांनी मुंबई अग्निशमन दलात सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणून पदार्पण केलं आणि आपल्या अथक परिश्रमानं अहोरात्र सेवा करून आता ते विभागीय अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर परेड सेकंड इन कमांड एम व्ही सावंत सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दल. एम व्ही सावंत यांनी मुंबई अग्निशमन दलात सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणून पदार्पण केलं आणि आपल्या अथक परिश्रमाने अहोरात्र सेवा करून आता ते सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत आहे. आपल्या समोरून आता एक दिमागदार अशी पथकं संचलन करत माननीय विशेष अतिथींना मानवंदना देत आहेत. सर्वात प्रथम आहे मुंबई अग्निशमन दल. मुंबईच नव्हे तर संपूर्ण भारतभर परिचित असलेलं आणि सदैव कोणत्याही दुर्घटनेसाठी तत्पर असलेलं हे मुंबईचं अग्निशमन दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सुमारे 25 कोटी लोकसंख्या असलेलं लोकांच्या जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी हे दल आपल्या 33 फायर स्टेशन आणि 2000 अधिकारी आणि जवानांच्या ताफ्यासह सतत तत्पर असतं. या दलाचं नेतृत्व करतात केंद्र अधिकारी एस एन तळेकर, सहाय्यक केंद्र अधिकारी एन जे बच्चा आणि सहाय्यक केंद्र अधिकारी जी आर आव्हाड. त्यांच्यानंतर वेळ सिडको अग्निशमन दल मुंबई आणि ठाणे यांच्या खांद्याला खांदा लावून शहर वसवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सिडको करते. त्यांचं हे दल नेतृत्व केलं उपकेंद्र अधिकारी एम ए कासकर आणि अग्निशमन प्रणेता एम एस पड्याळ आणि के टी धरा. यानंतर निशांत टोळी येते. आपल्या सर्वांना विनंती आहे की निशाणाला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहावं. मुंबई अग्निशमन दलाची ही निशाण टोळी तत्कालीन राज्यपाल साहेब अली यांच्या शुभ हस्ते 14 एप्रिल 1980 रोजी हा ध्वज मुंबई अग्निशमन दलाला प्रदान करण्यात आला. नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी डी डी पाटील. निशाण टोळीनंतर आहे ठाणे अग्निशमन दल. मुंबई शहरासोबतच मुंबई शेजारील ठाणे शहराची लोकसंख्या सुद्धा झपाट्याने वाढते. या ठाण्याच्या अग्निशमनाचं काम करणारं हे दल नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी टी एम मिश्रा, उपकेंद्र अधिकारी जे एल शेळके आणि उपकेंद्र अधिकारी डी एम पाटील. त्यांच्यानंतर मुंबई अग्निशमन दल केंद्र अधिकारी टी एस सावंत, सहाय्यक केंद्र अधिकारी ए डी देवरे आणि सहाय्यक केंद्र अधिकारी डी सी जगताप याचं नेतृत्व करतात. यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसी महाराष्ट्रात झालेल्या औद्योगिक क्षेत्राची प्रगती लक्षात घेता दुर्घटनास्थळी त्वरित पोहोचणं नगरपालिकांना तितके वेळा शक्य होत नाही. अशा वेळा अतिसंवेदनशील असल्यामुळे त्वरित नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं आणि म्हणूनच 25 ठिकाणी यांची अग्निशमन केंद्र कार्यरत असून नजीकच्या काळात आणखी 10 अग्निशमन केंद्र कार्यान्वित होणार आहेत. नेतृत्व केंद्र अधिकारी डी पी दोरुगडे आणि त्यांच्याबरोबर आहेत सहाय्यक केंद्र अधिकारी के जी सावंत आणि सहाय्यक केंद्र अधिकारी एस जे जाधव. आता आपल्या समोरून शानदार असा आवाज करत जात आहे आपलं हे संगीताचं पथक. त्यानंतर महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीच्या पथकानेही हे संचलन केलं. मे 2016 पासून प्रभातेस रणांगदळे यांनी महाराष्ट्र अग्निशमन सेवेचं संचालक म्हणून नियुक्ती झाली. कोणत्याही प्रकारचा खंड न पडता सतत विविध पाठ्यक्रम सुरू ठेवून इथे प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात अशा या महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचंही पथक आपल्या समोरून गेलं. नेतृत्व केलं होतं ट्रेनिंग ऑफिसर ए पी नवले, ट्रेनिंग ऑफिसर ए जी सत्ताळ आणि ट्रेनिंग ऑफिसर एम बी साठे यांनी. वांद्रे बृंद पथक जो होता तो होता बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा रक्षकाचा. कोणताही कार्यक्रम वांद्रे बृंदाशिवाय अपुराच वाटतो आणि या संपूर्ण वातावरणामध्ये दुमदुमून जाणारा आवाज आपल्याला हे पथक ऐकवत असतं. मुख्य सुरक्षा रक्षक जे डी कदम त्याचे कमांडर होते. Thank you.
यानंतर मी आपल्या संचलनाचे प्रमुख अतिथी आमदार संजय बोतनीस साहेब यांना मंचावर येण्याची विनंती करते. त्यांच्याबरोबर आपले रहानगरे साहेब हे देखील इथे मंचावर येत आहेत. स्थानिक नगरसेवक सगुण नाईक साहेब इथे आलेले आहेत, तर त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. तसंच नेव्हल अग्निशमन सेवेचे आलोक लांगे हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. सिडकोचे माणके साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करते की त्यांनीही मंचावर यावं. त्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टचे भोंडे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं. तसंच बीआरसीचे एके तांदळे साहेब यांनाही विनंती आहे की आपणही कृपया मंचावर विराजमान व्हावं. यानंतर आपण आपल्याकडे आजच्या या संचलनासाठी आणि समारोपाच्या समारंभासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत रोप आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करूया. मी रहांगदळे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत रोप आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. सर्वात प्रथम आजच्या आपल्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आमदार संजय पोतनीस साहेब यांचं आपण रोप आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करूया. मी संचालक डॉक्टर पी एस रहांगदळे साहेबांना विनंती करते की त्यांनी पोतनीस साहेबांचं रोप आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. स्थानिक नगरसेवकही आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, सगुण नाईक साहेब, तर त्यांना देखील आपण रोप देऊन त्यांचं स्वागत करूया. यानंतर आपण बीआरसीचे एके तांदळे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करूया. सिडको अग्निशमन सेवेचे मुख्य अग्निशमन अधिकारी माणके साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे भोंडे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर त्यांचंही आपण रोप देऊन स्वागत करूया. आपण स्वागत रोप अशासाठी देत असतो की इथे आपण हे छोटंसंच रोप तर दिलेलं आहे, पण घरी जाऊन ते लावल्यानंतर त्याचा वृक्ष होईल आणि आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा अशीच भरभराट होईल आणि ती त्यांना त्यांच्या घरातच दिसत राहील, म्हणून खास आपण पुष्पगुच्छाऐवजी स्वागत रोप दिलेलं आहे. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर आपण अग्निशमन दलाची एक विशेष अशी ध्वनी चित्रफित तयार केलेली आहे, ती पाहणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मराठीमधले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ती ध्वनी चित्रफित तयार केली आहे. अग्निशमन सेवा आणि अग्निशमन सेवा कशी चालते याविषयीची ही ध्वनिचित्रफित आहे, ती आपण अगदी थोड्या वेळातच प्रथम पाहणार आहोत आणि नंतर पुढच्या सहृदय विचारी मनाला चिंता वाटली, काळजात भडकी भरते, कुठे आग लागली असेल
ही इमारत कोसळली असेल. किती जणांच्या प्राणांची आहुती त्या होती. आगीत सापडलेल्या आणि होरपळणाऱ्या प्रियजनांसाठी त्यांच्या कुटुंबातले सदस्य सुद्धा बहुतेक वेळेला त्यांना आगीतून सोडवण्यासाठी कचरतात. पण आपल्या अग्निशमन दलाचे जवान अधिकारी अत्यंत निर्भया छाती स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता आगीत अपघातात सापडलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त. रक्ताचं नातं नसताना सुद्धा अनोळखी अपरिचित लोकांसाठी, वृद्धांसाठी, बालकांसाठी, अगदी पशुपक्ष्यांसाठी सुद्धा प्रयत्नांची शिकस्त करतात. सगळ्यांच्या जीवरक्षणाचा वसा घेतलेल्या अग्निशमन दलाचं त्रिद वाक्य म्हणजे शौर्यम आत्मसंयमनम त्याग असं आहे. सात अधिकारी सासर जवान परेड पर परेड तैयार है सुमन. एप्रिल 1944 साली SS फोर्ट स्टिकिन या मुंबईच्या गोदीतल्या बोटीमध्ये फार मोठा स्फोट झाला. त्या बोटीवर प्रचंड विध्वंसक शक्तीची स्फोटकं, कापूस, सोन्याच्या विटा आणि खनिज तेल यांचा प्रचंड साठा होता. त्या बोटीवर लागलेल्या आगीत आपल्या अग्निशमन दलाचे 66 जवान आणि अधिकारी एकाच वेळेला मृत्युमुखी पडले. या नरवीरांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या भारत सरकारनं 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून घोषित केलेला आहे. तेव्हापासून पराक्रमाची आणि बलिदानाचीही ही श्रृंखला आज त्या गायत चालूच आहे. मानवदेवीच्या प्रलयंकारी आगीची घटना आपल्या मनात अजून ताजी आहे. या अग्नितांडवात अग्निशमन दलाचे 4 ज्येष्ठ अधिकारी हुतात्मा झाले. आजपर्यंतच्या या सगळ्या वीरांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आजचा हा दिवस. हे अग्निदेवा, मला माहिती आहे समोर तांडव करणाऱ्या या तुझ्या जीवाला कदाचित माझी आहुती मागते. अजून बरीच कामं माझी शिल्लक आहेत आयुष्यात, तरीही या तुझ्या जीवाला मला स्वाहा करू शकते. आई वडिलांना गावचं घर साकारून द्यायचं आहे, मुलांचं शिक्षण करायचं आहे, मुलींची लग्न सुद्धा, बायकोला आता तरी स्थैर्य द्यायचं आहे. पण मला आत्ता ऐकू येत आहे की तुझ्या या ज्वालात सापडलेल्यांच्या अर्थ किंकाय कुणाचा तरी गाभा, कुणाची तरी लेकर प्रत्यक्ष मृत्यू समोर पाहून घाबरून जीवनाकरता त्यांनी केलेला आकांत ऐकू येतोय. आणि म्हणूनच माझा हा झेंडा झुकून चालणार नाही, मला तर थांबून चालणार नाही. जीवरक्षणाचा वसा हा माझा असा मध्ये सोडून चालणार नाही. हे अग्निदैवा, हा आलोय मी तुमच्या भेटीला. त्या निष्पाप जीवाना सोडा अग्निदैवा, तुमचा हक्कच असेल तर मी आहे ना तुम्हाला शांत करायला. हे अग्निदैवा, माझी खात्री आहे. अरे माझी आहुती पडली तरी माझी पत्नी रडणार नाही, निदान मुलांसमोर तरी आसवती घालणार नाही. तुमचा बाबा शहीद झाला याहून अधिक ती बोलणार नाही. माझ्या मुलांनाही अग्निशमन दलात जाण्यापासून रोखणार नाही. त्यांची माता माझी पत्नी मुळीच कधी रडणार नाही. युयोध्य स्मज्जु पुरोम मेनो भूयिष्ठा ते दम उक्तिविधे. हे अग्निदैवते, तू आम्हाला जीवन जगण्याचा चांगला मार्ग दाखव, ज्यामुळे आमचं जीवन समृद्ध होईल. आम्हाला आमच्या सगळ्या पापातून मुक्त कर. आम्ही तुझ्या समोर कृतज्ञपणे नतमस्तक होत आहोत. आमच्या ब्रीदवाक्यानुसार मी आणि माझे सहकारी सदैव जीवरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. हे करत असताना जे जे अग्नीच्या बक्षस्थानी पडले
त्या सर्व हुतात्म्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानाचा मुजरा। आपल्या सर्वांच्या संघावर शहारे आणले जातील अशी ही फिल्म आपण आता पाहिली आणि यातूनच आपल्या डोळ्यासमोर अग्निशमन दलाचं महत्व अधोरेखित झालं असेल। नुकतंच मुंबईत आपल्याला माहिती आहे काळबादेवीला जी घटना घडली होती, एका अगदी छोट्या गल्लीतल्या इमारतीला आधी आग लागली आणि त्यानंतर अग्निविमोचनाचं काम सुरू असताना ती इमारत कोसळली सुद्धा आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या अग्निशमन दलाचे 4 जवान शहीद झाले होते। तर त्या घटनेवर आधारित असलेली सुद्धा एक छोटीशी चित्रफित आहे, ती आता आपण पाहूया। अग्निशमन दलाचं आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात किती महत्व आहे ते मगाशीच साहेब मी जे आपल्याला सांगितलं की 1944 साली 66 जणांना हौतात्म्य आलेलं होतं, तर त्यांना 14 एप्रिलला आणि या सप्ताहामध्ये विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येते। तशीच श्रद्धांजली आजही आपण 1 मिनिटाचं मौन पाळून इथे देऊया। सर्वांना विनंती की आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि आपण 1 मिनिटाचं मौन या सगळ्या हुतात्म्यांसाठी पाळूया।
आपण सर्वांनी बसून घ्यावं. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपले संचालक डॉक्टर पी एस रहालदळे यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे माननीय श्री संजय पत्नी साहेब, आमचे स्थानिक आमदार, ह्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक सुजन नाईक साहेब, व्यासपीठावर असलेले माझे सर्व कलीग्स, सर्व सिनियर ऑफिसर्स, महाराष्ट्रातले प्रमुख अग्निशमन अधिकारी आणि माझ्या अग्निशमन दलातील जवान बंधू आणि भगिनीनो, 14 एप्रिल 1944 या रोजी झालेल्या एस एस फोर्ट स्टिकिन ह्याचा ज्या मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये जे शहीद झाले आणि त्याच्या रेकॉग्निशन मध्ये 1968 ला भारत सरकारने 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन दिवस आणि त्याच्यानंतर पूर्ण वीक पूर्ण जो सप्ताह आहे तो अग्निशमन सप्ताह घोषित केला आणि अशाच ह्या अग्निशमन सप्ताहाचा आज जो समारोप सोहळा आहे त्या आपल्या सर्वांचं स्वागत. सालाबादाप्रमाणे यावर्षी आपण पूर्ण राज्यभर तसेच मुंबईमध्ये अग्निशमन प्रिव्हेन्शन आणि अग्निशमन सेफ्टी याकरता विविध प्रोग्राम्स घेतलेत, ज्याच्यामध्ये लेक्चर्स, ड्रिल्स याचाही समावेश आहे. आणि मला सांगण्यात हर्ष होत आहे की प्रत्येक राज्यातील प्रत्येक छोटे छोटे जे शहरं सुद्धा आहेत, नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई ही मोठी शहरं तर ठीकच आहे, परंतु कोल्हापूर किंवा सांगली, पण त्याशिवाय छोट्या छोट्या शहरांमध्ये या सप्ताहाच्या अनुषंगाने नागरिकांपर्यंत पोहोचून जनजागृतीचे जे कार्यक्रम आहेत फार उत्साहपूर्वक झालेले आहेत. याची खरंच आम्ही दखल घेणार आहोत, कारण की पुढच्या वर्षी याला अजूनही हातभार लावणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. हे संचालन अग्निशमन सेवा स्थापन झाल्यापासून आपण ह्या ठिकाणी सब ऑफिसर आणि अग्निशामक यांचे प्रशिक्षणार्थ जी ट्रेनिंग चालवतो आणि त्याच्यानंतर जे प्रशिक्षण घेऊन ऑफिसर्स आणि अग्निशमन जे अग्निशामक आहेत ते प्रशिक्षित होऊन वेगवेगळ्या स्टेटच्या किंवा आपल्या अग्निशमन दलामध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत होतात आणि त्यांना चांगलंच आणि समृद्ध असं प्रकारचं व्यवस्थित विशेष प्रशिक्षण मिळेल याच्यावरती आपला मोठा कल होता. आणि त्याच्या अनुषंगाने आपण राज्यभरात पूर्ण जे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांना 6 रिजनल सेंटरमध्ये त्याच्यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, एमआयडीसी, सिडको यासारख्या प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. आपला भर आहे की या लोकांना या सगळे जे आपल्याकडे प्रशिक्षणार्थी येतात त्यांना व्यवस्थित आणि उच्च प्रकारचं प्रशिक्षण मिळेल, जेणेकरून अग्निशमन आणि विमोचन कार्यामध्ये जे येणारे चॅलेंजेस आहेत पुढील फ्युचर्समध्ये ते त्यांनी व्यवस्थित आणि त्यांच्या कार्यप्रणालीने आणि प्रोफेशनलिझमने त्यांनी ते पार पाडावं
हीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्याच्याकरता आपण अजूनही खूर्द ह्या ठिकाणी आता त्या शेवटच्या टप्प्यात आहे एक मोठं प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये कोलॅप कल्चर, त्यानंतर रोप रेस्क्यू, त्यानंतर विविध जे आगी लागतात त्याचे सिम्युलेशन्स, या सगळ्यांचं एक मोठं अग्निशमन ज्याची फार मोठी गरज आहे, अग्निशमन प्रशिक्षण केंद्राची जी मोठी गरज आहे त्याच्या कामासाठी जी लागणारी जमीन आहे ती मिळवण्याचं काम जे आहे ते आता शेवटच्या टप्प्यावरती आहे. प्रशिक्षणा व्यतिरिक्त सामूहिक रिक्रुटमेंट रूल, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थितरित्या सगळ्यांना प्रमोशन्स मिळू देत, सगळ्या ठिकाणी जे एलिजिबल ऑफिसर्स आहेत त्यांना त्यांच्या प्रकारे त्यांच्या त्यांच्या एक्सपिरियन्स आणि त्यांच्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने त्यांना प्रमोशन्स मिळवू देत, ह्याच्या पाठीमागेही आमचा फार मोठा आम्ही फार मोठ्या प्रमाणे प्रयत्नशील आहोत. सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे जनजागृती. आज आपण बघत आहात 2 वर्षापूर्वी रणदीप हुडा यांनी आपल्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी आपल्याला जनजागृतीमध्ये सहाय्य केलं. आता अमिताभ बच्चन जी सुद्धा पुढे आलेले आहेत. जनजागृतीच्या पाठीमागे आमचा आणि आज आपण या समारंभाच्या अनुषंगाने एक प्रण घेऊया की जनजागृती ही आपण मनापासून आणि एक आव्हान आपण हे पुढच्या वर्षी इतक्या सिरियसनेसने करू, कारण की त्याचा जो एक रिझल्ट आहे आज मुंबईमध्ये 3-4 वर्षात या आगीचं प्रमाण आहे, सॉरी कॉलचं प्रमाण आहे आणि त्याशिवाय आगीचंही प्रमाण आहे ते 2000 खाली गेलेलं आहे. पहिले आपण सरकार 18,000 कॉल करायचो, आता ते 15,000 धर्तीवर आले किंवा दरवर्षी. त्यामध्ये काही ना काही आणि कुठे ना कुठेतरी ही जी जनजागृती करत आहोत त्याचा मोठा एक सहभाग आहे, त्याचा मोठा एक उपयोग होत आहे. तर आज सर्व शेवटी ह्या राज्यातले विविध ठिकाणाहून आलेले जे प्रमुख आहेत त्यांना मी पुन्हा एक आव्हान करत आहोत की आपण हे जनजागृतीचे जग एक एक मिशन आपल्या हातामध्ये घेतली आहे पुढे चालू आणि जनतेची त्यांच्या मालमत्तेची त्यांच्या जीवनाची जी रक्षण करण्याची जी आपली आपली कर्तव्य आहे त्याला कर्तव्यनिष्ठ राहू. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संबोधतो. जय अग्निशमन दल, जय जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद रामदळे साहेब, तुम्ही खूप सकारात्मक अशी माहिती दिली. आपल्याला माहिती आहे की अग्निशमन दल साहेब फक्त आग विझवण्याचं काम करत नाही, तर इमारती कोसळल्या असतील तरी त्यांना बोलावलं जातं, वायू गळती झाली तरी बोलावलं जातं, तेल गळती झाली तरी बोलावलं जातं, अगदी मांजर अडकलं कुत्रा अडकला तरी बोलावलं जातं. म्हणजे इतकी सेन्सिटिव्ह कामं अग्निशमन दल करत असतं आणि त्यांचा हा आज आपलं संचलन पाहतोय आपल्यासाठी खरंच सर्वांच्याच दृष्टीने हा भाग्याचा दिवस म्हणायला हवा. आणि हा भाग्याचा दिवस अनुभवण्यासाठी आपले स्थानिक नगरसेवकही सगुण नाईक साहेब इथे उपस्थित आहेत, तर मी आता त्यांना विनंती करते की त्यांनीही आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन पर बोलावे. सगुण नाईक साहेब. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू, बाकी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर या अग्निशमक सेवा कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित रांगळे साहेब, त्याचप्रमाणे या विभागाचे कार्यसम्राट आमदार विभाग प्रमुख चषकचे सुप्रिमो असे सन्माननीय संजय पोतनी साहेब, त्याचप्रमाणे सर्व जे अग्निशमक सेवाचे पदाधिकारी आणि सैनिकांचे पदाधिकारी, मी उपस्थित सर्व अग्निशमक दलाचे अधिकारी, त्याचप्रमाणे अग्निशमक सैनिक या कार्यक्रमाला या विभागात मी या नगरसेवक असल्याकारणाने प्रथम मी तुमचं सर्वांचं या विभागाच्या वतीने स्वागत करतो, कारण हा कार्यक्रम माझ्या विभागात होतो हे मला खरोखर अभिमानास्पद वाटतंय. आणि अग्निशमक दलाचं सध्या मुंबई शहरामध्ये फार गरज आहे, कारण वाढते रस्ते, अपुरे रस्ते, दाटीवाटीच्या लोकवस्ती
अनेक अनेक ठिकाणी सिमेंटची जंगलं इमारती या रूपाने उभे राहिलेली आहेत. अनेक इंडस्ट्री एरिया आहेत, अनेक ठिकाणी अग्नी आग लागतात. अशा ठिकाणी आग लागत असताना अपुऱ्या रस्त्यामुळे आणि अपुऱ्या जाम ट्रॅफिक होत असल्यामुळे काय होतं, सैनिकाचे अनेक वेळा अडचण होते. अशाने आपले प्राणाचे बलिदान देऊन या आग विझवण्याचं काम करतात आणि कौतुकास्पद अभिमानास्पद असं मला वाटतंय. या ठिकाणी जे कामगारांचे प्रश्न आहेत त्याचप्रमाणे हे जे सैनिक अग्नीमध्ये जे आहुती जातात त्यांना सुद्धा एक आमच्या शिवसेना पक्षप्रमुखांची मागणी आहे, त्यामुळे आमची सुद्धा एक प्रशासनाकडेची मागणी आहे की त्यांना एक सैनिकाचा दर्जा द्यावा, ही मागणी आहे माझ्याकडे प्रशासनाकडे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये ज्या जनजागृती व्हावी या दृष्टीने जे अथक प्रयत्न चालू केले आहेत, खरं कौतुकास्पद आहेत. मग निबंध लहान मुलांसाठी निबंध स्पर्धा, त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा, तसेच अनेक जे चांगले आपल्या अग्निशमन दलात जे कार्यकर्ते आहेत, जे कलाकार आहेत किंवा अग्नी विझवताना जे उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांना या ठिकाणी सत्कार होणार आहे, त्यांना बक्षीस या ठिकाणी देण्यात आहे. खरोखरच हा सुद्धा त्यांच्या कौतुकास्पद अशा त्यांच्या पाठीवर थाप मारण्याचा हा कार्यक्रम आहे. असेच कार्यक्रम वेळोवेळी घेत जावेत, आम्हाला सुद्धा बोलत जावेत. आमच्या विभागात होतो आहे त्यामुळे आम्हाला खरोखर आनंद आहे. त्याचप्रमाणे या विभागामध्ये कार्यसमूह आमदार विभाग प्रमुख संजय पोतनीस काम करत असताना या विभागामध्ये आम्ही सिवरेज लाईन एक मोठी टाकली होती. त्या सिवरेज लाईनला सुद्धा अनेक युनिव्हर्सिटी मुंबई विद्यापीठाने, त्याचप्रमाणे पोलिसाने जी त्यांची जागा आहे त्यांनी गैरसमजाने अनेक वेळा अडथळे आणले होते. गेली 18 वर्ष या ठिकाणी काम अडकलेलं होतं, ते या पोतनीस साहेबांच्यामुळे मार्गी लागलेलं आहे आणि काम सुरू आहे. आज सुद्धा आपल्या अग्निशमक सुद्धा दलालाचा फायदा होणार आहे. अशी कामगिरी करत असताना आमचे आमदार विभाग प्रमुख संजय पोतनीस साहेब एक सुप्रीमो चषक मोठा इव्हेंट भारतामधला टेनिस वर्ल्ड कप असा कार्यक्रम व्यस्त असताना सुद्धा त्याचप्रमाणे आज सकाळी त्याने मुंबई महाराष्ट्राचे देशाचे उद्योगपती रतन टाटा यांची जर आपल्या व्यस्त कार्यक्रमाची भेट घेऊन त्यांची कौतुकास्पद हात घेऊन त्या कार्यक्रमाला येण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे. हे असे कार्यक्रम या विभागात होत असताना मला अभिमान वाटतो. मी अधिक काही बोलणार नाही आहे, थोडक्यात 2 शब्द संपवतो, लांबलेले शब्द 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपण सर्वजण आता ज्यांची उत्सुकतेने वाट पाहत आहोत ते आपले आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आमदार संजय पोतनीस साहेब यांना विनंती करते की त्यांनीही मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर रांगणे साहेब, पांडे साहेब, कोंडे साहेब, लोक रांगे साहेब आणि तांडेल साहेब, आम्ही या विभागाचे नगरसेवक सगुण नाईक, उपस्थित सर्व अग्निशामक दलाचे जवान आणि उपस्थित त्यांचे कुटुंबीय, आता घरून निघताना एक प्रसंग मला आठवला होता तुमचा. संपूर्ण समोर वातावरण बघून आपले कर्मचारी निमंत्रणासाठी आले होते आणि पत्नी माझ्या बाहेर आल्या आणि धावत आतमध्ये घाई गडबडीत आत्मे शिरल्या. म्हटलं काय झालं एवढे घाई घाई, म्हणजे काय झालं कुठे आग लागली, तेव्हा लक्षात आलं बाहेर अग्निशमक दलाची गाडी मला नेण्यासाठी आली होती. त्यांना म्हटलं आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये कुठे आग लागली काय. अशी लोकांमध्ये लाल गाडी बघितल्यानंतर दहशत निर्माण होते विधान या मुंबईत तरी, परंतु ती दहशत तुमची नाही या गाडीची नाही, तर हे गाड्या आणि जवान ज्या कामासाठी नेमलेले आहेत त्या गोष्टीची दहशत या मुंबईमध्ये सर्वांमध्ये आता बसलेली आहे आणि सध्याचं प्रमाण बरेच वाढलेलं आहे. काही गैरसमजुतीमुळे, काही बेफिकीरपणामुळे त्या मुंबईमध्ये अनेक अशी आगी लागण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत आणि आपण कॉल आल्यानंतर धावायचं, कॉल आल्यानंतर धावायचं, घंटे वाजवायच्या तर पोचायचं आणि कसलाही विचार न करता आगीमध्ये शिरायचं आणि लोकांच्या संपत्तीचं आणि लोकांचं रक्षण करायचं. हे तत्परतेने करत असलेले काम म्हणजे खरंच आजच्या दिवशी तुम्हाला देण्याची असलेली मानवंदना. तुम्ही करत असलेल्या कामाचा एवढा मोठा सत्कार होणं आवश्यक आहे, या छोट्याशा जागेमध्ये नाही.
तर वानखेडे सारख्या स्टेडियम मध्ये सर्व लोकांना बोलून या मुंबईतील सगळ्या जवानांना बोलून ती काय सन्मानित करणं हा खऱ्या अर्थाने या अग्निशमन दिवसाच्या सप्ताहाचा विमळेल योग्य दिवस ठरेल. आज दिवस 14 एप्रिल पासून आपण एक सप्ताह पाळतो आणि त्याचं सुरुवात झाली मला वाटतं 1944 जेव्हा गोदीमध्ये आग लागली होती आणि त्यावेळेस 66 जवान आपले मृत्युमुखी पडले होते आणि त्या प्रत्यर्थात आपण हा सप्ताह चालू करतोय. मला वाटतं आपल्याला सगळ्याच लोकांचा त्यावेळेस जन्म पण झालेला नसेल आणि त्यावेळेस 66 जवानांचा आपण सन्मान किंवा त्यांची आठवण म्हणून या मुंबईमध्ये संपूर्ण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा सप्ताह पाळत आहात आणि सप्ताहानिमित्त अनेक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करत आहात. खरं कौतुकास्पद आहे कारण अशा लोकांचं रक्षण करत असताना आपला जीव गमावणं आपल्याला माहीत आहे. या बिल्डिंगमध्ये आग लागल्यानंतर लोक बाहेर पडतात त्यांच्यामुळे आग लागली ते सुरक्षित असतात क्वचित एखादी घटना घडते की आगीत घसरून त्यांचा प्राण जातो. परंतु समोर डोळ्यासमोर भिजत असलेली आग भिजवण्यासाठी जेव्हा आगीच्या आतमध्ये धुराच्या डोळ्यामध्ये आतमध्ये बिल्डिंगमध्ये शिरताना या जवानांच्या मनात जे कालवाकलवांची हिंमत असं यायला पाहिजे ती हिंमत देत असणारे लोक त्याचे अधिकारी खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. एखाद्याच्या मनात त्याचा लोकांचं रक्षण करण्यासाठी इच्छा आणणं आणि तयार करणं हे त्यांचं अधिकाऱ्यांचं काम आहे. ते उत्कृष्टपणे करतात जसं मुंबईतले जवान तरी मुंबईचे अग्निशमन दलाचे अधिकारी तरी एखाद्या व्यक्तीला तयार करणं मृत्यूमध्ये आत्मधे मृत्यूच्या जळात आत्मे शिरण्यासाठी हे फार मोठं काम आहे. समोर मृत्यू असताना आपण उडी मारायची का तर लोकांच्या संरक्षण करण्यासाठी त्यांचे प्रॉपर्टीचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांचं संरक्षण करण्यासाठी. परंतु ते जे जवान आगीमध्ये शिरतात त्यांच्या घरातसुद्धा आपण ज्याचं रक्षण करतो तशीच मुलं आपल्या घरातसुद्धा याची तमा न बाळगता आगीच्या लोळ्या सोडून आमचं तुमचं सगळ्यांचं रक्षण करणारे जवान खरोखरच त्यांना आजच्या क्षणी मानवंदनं दिलीच पाहिजे. आणि या सर्व गोष्टी करत असताना सामाजिक बांधिलकीसुद्धा त्यांनी जपलेली आहे. त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांना उत्साह वाढवण्यासाठी स्पर्धा अशा अनेक गोष्टी तुम्ही आयोजित करतात त्याबद्दल अग्निशमन दलाचे मी आभार मानेन. आणि आम्ही जर सुरक्षित आहोत त्या मुंबईमध्ये निर्धास्तपणे झोपत असो तर फक्त तुमच्यामुळेच. आणि हे कर्तव्य तुम्ही परंपरेने आणि अनेक वर्षापासून करत आहात त्याबद्दल मी सर्व अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे मी आभार मानेन. आणि असंच त्यांच्याकडून कार्य चांगलं कार्य मी असं म्हणणार नाही त्याला शुभेच्छा देणं बरोबर नाही. आग लागली ती विजवायला जा त्या शुभेच्छा देणं माझं मला योग्य वाटत नाही. परंतु लोकांचं संरक्षण करत असताना तुमचं स्वतःच्या जीवाचं रक्षण हो एवढी शुभेच्छा द्या. आणि तुमच्याकडून मी देवाकडे मी इच्छा प्रदर्शित करतो इथे सन्मानित केल्याबद्दल. या सर्व लोकांचे मी आभार मानेन. ज्या ज्या लोकांना इथे सन्मानित करणार बक्षिसं देणार आहात त्या सर्वांचे अभिनंदन. यापुढेही आपल्या सर्वांना आपली आमच्या ज्या काही मदतीची अपेक्षा असेल ते आम्ही निवेळवे करू असं मी एक लोकप्रतिनिधी म्हणून ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अग्निशमन दल. धन्यवाद पोसने साहेब. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. म्हणजे आपण लोकांना म्हणतो की तुम्हाला जास्तीत जास्त काम मिळू दे पण अग्निशमन दलाला कमीत कमी काम मिळू दे अशाच आपण शुभेच्छा द्यायला हव्यात. जसं डॉक्टरला म्हणतो डॉक्टरचा धंदा खूप चालू दे असं आपण नाही म्हणणार, तसंच काहीसं अग्निशमन दलाचं सुद्धा आहे. आणि साहेब तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल की हे सगळे जवान 24 तास कामात असतात. म्हणजे जरी 8 तासाची ड्युटी करून घरी गेले तरी केव्हाही जर त्यांना रात्री 12 वाजता कॉल आला तर तसंच्या तसं त्यांना युनिफॉर्म घालून बाहेर पडायला लागतं. त्यामुळे ते कधी झोपतात आणि कधी घरच्यांना वेळ देतात हा खरंच प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं नक्कीच आयोजन केलं पाहिजे आणि त्यांचा सत्कारही करायला पाहिजे. आणि म्हणूनच या अशा सप्ताहाच्या निमित्ताने आपण अशा शूरवीर जवानांचा सत्कार करत असतो. आणि आता त्याच सत्कार समारंभाला आपण सुरुवात करूया. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या आजच्या या समारोप समारंभ प्रसंगी
आपण राष्ट्रपतींच्या वतीने विविध अग्निशमन दलातले अधिकारी आणि जवानांना अग्निशमन सेवा पदकं आणि शौर्य पदकं जाहीर झालेली आहेत त्यांचा सन्मान करणार आहोत. द महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस पर्सोनेल वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आपण हा सत्कार इथे करणार आहोत ज्यांना राष्ट्रपतींची पदकं मिळालेली होती. यात सर्वात प्रथम आपल्याला माहिती असेल 12 जुलै 2017 नाशिकमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आणि पालखेड धरणातून पाण्याचा निसर्ग झाल्यामुळे कादवा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती आणि या महापुरामध्ये अडकलेल्या 9 नागरिकांना नाशिकच्या अग्निशमन दलातल्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि विशेष शौर्य दाखवून सुखरूपपणे बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला होता. तर त्यांच्या या शौर्याच्या कार्यासाठी आपल्या देशाच्या माननीय राष्ट्रपतींनी 15 ऑगस्ट 2017 म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनाला नाशिक अग्निशमन दलातल्या जवानांना अग्निशमन सेवा शौर्य पदक जाहीर केली होती. तर त्याच सर्व शूरवीरांचा आता आपण इथे सन्मान चिन्ह देऊन गौरव करणार आहोत. त्यासाठी मी सर्वात प्रथम नाशिक महानगरपालिकेचे सब ऑफिसर दीपक भटू गायकवाड यांना इथे मंचावर हा सन्मान स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती करते आणि संजय पोत्री साहेबांना विनंती करते की त्यांना हे पुरस्कार प्रदान करावे. नाशिक महानगरपालिकेचे दीपक गायकवाड सब ऑफिसर त्यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे वाहन चालक देवीदास दत्तात्रय इंगळे, फायरमन हेमंत बाबूराव बेळगावकर, आणखी एक फायरमन शिवाजी लक्ष्मण खुळगे, फायरमन शिवाजी फकीरा तुगट, फायरमन अविनाश सोनावणे अशा 7 जणांना गौरवण्यात आलं होतं आणि त्यांचा आता इथे गौरव आपण संजय पोतने साहेबांच्या हस्ते करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. नाशिकमधून खास हा सन्मान घेण्यासाठी हे सर्वजण आले आहेत. दीपक गायकवाड, देवीदास इंगळे, हेमंत बेळगावकर, शिवाजी खुळगे, शिवाजी तुगट, अविनाश सोनावणे आणि बाळासाहेब लहांगे. एकूण 9 नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम यांनी सर्वांनी केलं होतं. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर मुंबई अग्निशमन दलात रुजू झाल्यानंतर आणि किमान 15 वर्ष नियमित आणि गुणवत्तापूर्वक अग्निशमनाचं कार्य करणाऱ्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांना माननीय राष्ट्रपतींच्या वतीने 26 जानेवारी 2018 म्हणजे प्रजासत्ताक दिनाला गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले तर त्यांचा सन्मान आता आपण करणार आहोत. यामध्ये आपण जोरदार टाळ्या वाजवायला हव्यात. आपल्या मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात सूरजलाल रहांगडे साहेब यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांचा सन्मान आता आपण करतोय संजय पोतनीस साहेबांच्या हस्ते. सर 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 यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी तांत्रिक राजेंद्र अभयचंद्र चौधरी यांना देखील हा प्रजासत्ताक दिनाला पुरस्कार जाहीर झाला आहे तर त्यांचं देखील अभिनंदन.
यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशामक नंदकुमार शांताराम बावलेकर बावलेकर साहेब सेवानिवृत्त झाले आहेत आणि यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशामक सुधाकर धोंडीराम तांबे साहेब सुद्धा सेवानिवृत्त झालेले आहेत आणि संपूर्ण सेवा बजावून सेवानिवृत्ती स्वीकारली जाणं खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. ही सर्व आता स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला ज्यांना गौरवण्यात आलं जाहीर झालेली आहेत त्यांचा आपण सन्मान केला. यानंतर आपण ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या त्या स्पर्धांमधल्या सुद्धा विजेत्यांना आता आपण पारितोषिकं देणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा यामध्ये आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सर्वात प्रथम आपण तृतीय पुरस्कार जाहीर करणार आहोत. तृतीय पुरस्कार मिळालेला आहे मुलुंडच्या व्हीपीएम इंग्लिश मीडियम हायस्कूल मिठागर मुलुंड पूर्व इथल्या वंशिता संगोई हिला. आपण जोरदार टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करूया. वंशिता संगोई तृतीय पुरस्कार चित्रकला स्पर्धेमध्ये. इयत्ता 9वी मध्ये शिकते वंशिता. यानंतर द्वितीय पुरस्कार आंध्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मुंबई इथल्या श्रीवन्या साईराम कोडाम हिला मिळालेला आहे. ही सुद्धा 9वीतली विद्यार्थिनी आहे. तिला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तिचं सुद्धा अभिनंदन. आपण मानपत्र आणि एक स्मृतिचिन्ह देतावे या सगळ्यांना. आणि यानंतर प्रथम पुरस्कार मिळालाय संमित्र मंडळ विद्या मंदिर गोरेगाव पूर्व इथे 9वी मध्ये शिकणाऱ्या साईनाथ हेमंत परब यांना. अभिनंदन साईनाथ तुझं. यानंतर आपण टॅक्टिकल मेडली फायर ड्रिल कॉम्पिटिशन घेतलेली होती त्याच्या विजेत्यांना आता आपण पारितोषिक देतोय. तृतीय पुरस्कार भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे बीआरसीच्या संघाला मिळालेला आहे. टीम ए संघाला त्यांना आपण एकूण 7 मानपत्र सर्टिफिकेट्स आणि स्मृतिचिन्ह देणार आहोत. बीआरसीची टीम इथे कुठे असेल तर कृपया हा तृतीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. यानंतर दुसऱ्या संघाने सुद्धा कृपया इथे तयारीत राहावं. दुसरा संघ आहे द्वितीय पुरस्कार मिळालेला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा संघ. पीएआरसीच्या या संघाला तृतीय पुरस्कार मिळालेला आहे या टॅक्टिकल मेडली फायर ड्रिल कॉम्पिटिशनमध्ये. आपलं अभिनंदन. नेक्स्ट टाइम आपण सुद्धा पुरस्कार द्यायला येऊ शकतो. यानंतर द्वितीय पुरस्कार मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संघाला. यांच्याही 7 जणांच्या संघाला आपण सर्टिफिकेट आणि मोमेंटो म्हणजे मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देणार आहोत. आपलं अभिनंदन. आणि पहिला पुरस्कार आपण सर्वजण उत्सुक असाल ऐकायला तो मिळालेला आहे मुंबई फायर ब्रिगेड टीम ब. मुंबई अग्निशमन दल टीम गट ब. या संघातले सुद्धा 7 जवान इथे येत आहेत. आपण 7 जणांना
मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांना या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. मुंबई अग्निशमन दल आपल्या सर्वांचंही अभिनंदन. ओके लुकिया आपण मला वाटतं सगळ्यांनी काळ्या वाजून यांना प्रोत्साहन द्यायला हरकत नाही. यानंतर आपण इंडिव्हिज्युअल ड्युएल लॅडर ड्रिल कॉम्पिटिशन अशी सुद्धा एक स्पर्धा घेतली होती, व्यक्तिगत अशी स्पर्धा. यामध्ये तीन जणांना आपण पारितोषिक देतोय. त्यामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे बीआरसी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे राकेश देसाई. बीआरसीचे राकेश देसाई अस्तित्व कृपया यावं. मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं आपण त्यांना देत आहोत. त्यानंतर द्वितीय पुरस्कार मुंबई अग्निशमन दलाचे संदीप पांडीरकर. मुंबई फायर ब्रिगेडचे संदीप पांडीरकर. आणि प्रथम पुरस्कार मुंबई अग्निशमन दलाचे ओंकार चौधरी. मुंबई फायर ब्रिगेडचे ओंकार चौधरी यांना प्रथम पुरस्कार इंडिव्हिज्युअल ड्युएल लॅडर ड्रिल स्पर्धेमध्ये. आपलंही मनापासून अभिनंदन. यानंतर आपली आणखी एक स्पर्धा होती पुरुष आपल्या जवानांसाठी आणि सिक्युरिटी स्टाफसाठी वन मॅन फायर एक्सटिंग्विशर ड्रिल. यामध्ये तृतीय पुरस्कार मिळालेला आहे रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड भिवंडी इथल्या रुपेश पाटोळे यांना. रुपेश पाटोळे आले असतील तर कृपया अवगत, किंवा त्यांचे कोणी सहकारी आले असतील तर त्यांनीही हा पुरस्कार स्वीकारला तरी चालेल. ते नसले तर द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे भारत डायमंड गोल्डचे अक्षय कांबळे. रुपेश पाटोळे का. भारत डायमंडचे अक्षय कांबळे द्वितीय पुरस्कार यांनाही आपण मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देत आहोत. आपलंही अभिनंदन. आणि प्रथम पुरस्कार रोहा इथल्या एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडचे पंकज साळुंके आणि त्यांच्या बरोबरची टीम सुद्धा इथे येते. पंकज साळुंके रोह्याच्या एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये हे असतात आणि त्यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनाही आपण मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देत आहोत. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ओके समोर बघा. यानंतर वन मॅन फायर एक्सटिंग्विशर ड्रिल फॉर ऑफिसर्स अधिकाऱ्यांसाठी सुद्धा ही स्पर्धा घेतली होती आणि यामध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे कांदिवलीच्या महेंद्र अँड महेंद्रच्या धवल शहा यांना. महेंद्र अँड महेंद्र कंपनीचे धवल शहा यांना सेकंड रनर अप तृतीय क्रमांक मिळालेला आहे. ओके समोर बघा. द्वितीय क्रमांक सुद्धा महेंद्र अँड महेंद्र इगतपुरी इथल्या अजय म्हसाणे यांना मिळालाय. इगतपुरीच्या महेंद्र अँड महेंद्र मधले अजय म्हसाणे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे टीम मेंबर्स आता पुरस्कार घ्यायला येत आहेत. द्वितीय पुरस्कार यांनाही मानपत्र आणि स्मृतिचिन्ह मिळालंय. आपलंही अभिनंदन. समोर बघा. आणि पहिला पुरस्कार रोह्याच्याच एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अक्षय पाटील यांना मिळालंय. अक्षय पाटील सगळे तरुण तडफदार असे हे पुरस्कार विजेते पाहिले की आपलं भवितव्य खूप उज्ज्वल आहे असं आपल्याला लगेच लक्षात येतं. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. यानंतर आपण वन मॅन फायर एक्सटिंग्विशर ड्रिल फॉर फिमेल वर्कर्स अँड स्टाफ अशी महिलांसाठी सुद्धा स्पर्धा घेतलेली होती. आपल्याला माहिती आज सगळ्याच क्षेत्रात महिला पुढे जात आहेत. महिला या अबला राहिलेल्या नसून सबला झाल्या आहेत. सुरक्षा पथकामध्ये सुद्धा आपल्याला महिला दिसत आहेत. पूर्वी असं वाटायचं महिलांची सुरक्षा करण्याची गरज आहे पण आज महिलाच सुरक्षा करण्याचं काम करतायत.
तर अशा महिलांसाठी आपण स्पर्धा घेतली होती आणि त्यामध्ये तृतीय पुरस्कार मिळालाय इगतपुरीच्या महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या निलोफर शेख यांना. निलोफर शेख इथे आल्या असतील तर त्यांनी कृपया यावं. आपलं मनापासून अभिनंदन आणि खरोखर तुम्ही अभिमान वाटेल अशीच कामगिरी बजावताय. महिलांनी अशा प्रकारचं सुरक्षा व्यवस्थेमध्ये काम करणं ही खरंच अभिमानाची गोष्ट असते. निलोफर शेख तृतीय पुरस्कार यांना आपण मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देतोय. द्वितीय पुरस्कार ऍक्री ऑर्गॅनिकच्या आकांक्षा डवणे यांना मिळालेला आहे, त्यांनाही आपण मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देतोय. द्वितीय पुरस्कार आकांक्षा डवणे आलेल्या दिसत नाहीत. आणि प्रथम पुरस्कार डहाणूच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या नेहा अरविंद मडावे. प्रथम पुरस्कार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर डहाणूच्या नेहा मडावे यांना मिळालंय. आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर आपण महिलांसाठीच आणखी एक स्पर्धा घेतलेली किचन फायर ड्रिल. या स्पर्धेमध्ये आपण दोन रनर अप दिलेले आहेत. चौथा क्रमांक आहे सारिका मेडगे यांना, रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुण्याच्या सारिका मेडगे. त्यानंतर तृतीय क्रमांक ऍडलॅब एंटरटेनमेंट लिमिटेडच्या प्रणाली देशमुख. प्रणाली देशमुख इथे आहेत का? द्वितीय क्रमांक कांदिवलीच्या महेंद्र अँड महेंद्रच्या शरयू शिरशेकर. शरयू शिरशेकर. हे द्वितीय पुरस्कार आहे महेंद्र अँड महेंद्र कांदिवली. प्रणाली का शरयू? शरयू शिरशेकर महेंद्र अँड महेंद्र कांदिवलीच्या द्वितीय पुरस्कार. आपलं अभिनंदन. या महिला आपल्या घराचीच सुरक्षा नाही तर देशाची सुद्धा सुरक्षा करतायत, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रथम पुरस्कार इगतपुरीच्या महेंद्र अँड महेंद्रच्या सारिका चिमटे. महेंद्र अँड महेंद्र इगतपुरीच्या सारिका चिमटे यांना मिळालंय. यानंतर आपण अजून एक वेगळी स्पर्धा घेतलेली फोर मेन टू पार्ट हायड्रंट ड्रिल विथ टीम लीडर असं या स्पर्धेचं नाव होतं. आणि त्यामध्ये तृतीय पुरस्कार मिळालाय धरमसी मोरारजी केमिकल लिमिटेडचे सा संघ. यामध्ये अभिजित पाटील, परेश खांडेकर, संजय बामुगडे, हरीश सावंत आणि गणेश जाधव यांचा समावेश आहे. तृतीय पुरस्कार धरमसी मोरारजी केमिकल लिमिटेड कंपनीच्या या गटाला मिळालाय. हायड्रंट ड्रिल अशी आपण स्पर्धा घेतलेली विथ टीम लीडर, त्यामध्ये चौघांचा समावेश होता. त्यात हा तृतीय पुरस्कार यांनाही आपण मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देत आहोत. यानंतर या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार मिळालाय भारत डायमंड बोर्ड्सच्या संघाला. वैभव मराठे, संकेत पारंगे, कृष्णदेव कांबळे, संजय यादव आणि अशफाक शेख यांना आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. भारत डायमंड बोर्ड्स द्वितीय पुरस्कार मानपत्र आपण पाच जणांना सर्टिफिकेट्स देतोय. आणि यानंतर प्रथम पुरस्कार इगतपुरीच्या महेंद्र अँड महेंद्र संघाला. सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. टाळ्या प्रोत्साहनासारख्या असतात, आपल्याला आणखी अगदी चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन त्यामुळे मिळत असतं. महेंद्र अँड महेंद्र इगतपुरीची टीम केदार औंधकर, सोमनाथ लहाने, विभीषण जाधव, शैलेश तिवारी आणि पोपट घटमल. इकडे बघा, सगळ्यांनी इकडे बघा.
ओके यानंतर आपण वैयक्तिक असे सुद्धा बेस्ट परफॉर्मरचे दोन पुरस्कार दिलेले आहेत. बेस्ट फिमेल परफॉर्मर इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग्स फायर ड्रिल कॉम्पिटिशन 2018 या स्पर्धेमध्ये आपण हा पुरस्कार देतोय महेंद्र अँड महेंद्र इगतपुरीच्या सारिका चिमटे यांना. सारिका चिमटे यांनी पुरस्कारांची लयलूट केलेली आहे, आपलं हार्दिक अभिनंदन. इकडे बघा. आणि यानंतर आपण डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस रोलिंग ट्रॉफी ही देतो बेस्ट परफॉर्मन्स ऑफ टीम्स इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग्स फायर ड्रिल कॉम्पिटिशन 2018 साठी. आणि ही टीम आहे कांदिवलीची महेंद्र अँड महेंद्र लिमिटेडची टीम. कांदिवलीच्या महेंद्र अँड महेंद्र लिमिटेडचा संघ यांना आपण बेस्ट परफॉर्मन्स ऑफ टीम्स इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग्स हा पुरस्कार देतोय. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. असं सातत्यपूर्ण काम तुमच्याकडून होत राहू दे. आपले सगळे पुरस्कार देऊन झालेत, पण आपण एक छोटासा आता एक कार्यक्रम करणार आहोत, तो म्हणजे आपण या ज्या सगळ्या स्पर्धा घेतल्या त्याचं परीक्षक म्हणून काम करणं किंवा पंच म्हणून काम करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं, कारण खूप काटोकाट अशी स्पर्धा असते आणि अतिशय पारदर्शकपणे आपल्याला निकाल लावायचे असतात. तर सतत 25 वर्ष इंडस्ट्रियल ड्रिल स्पर्धेसाठी सातत्याने आणि स्वेच्छेने परीक्षक किंवा पंच म्हणून कामगिरी बजावणारे 3 आपले अग्निशमन अधिकारी आहेत, त्यांचाही आपण छोटासा सत्कार इथे करूया. यामध्ये बीएआरसीचे प्रमुख अग्निशमन अधिकारी AK तांदळे साहेब, सिडकोचे प्रमुख अग्निशमन अधिकारी मांडके साहेब आणि टाटा पॉवर कंपनीचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय काळे साहेब यांचा समावेश आहे. या तिघांनी सलग 25 वर्ष परीक्षक म्हणून स्वेच्छेने हे खूप कठीण असं काम केलेलं आहे. पारितोषिक मिळणं जेवढं कठीण आहे तेवढंच त्याचं परीक्षण करणं हे सुद्धा खूप कठीण असतं, आणि पारदर्शक आणि स्वच्छ असा रिझल्ट लावणं हे खरंच खूप कठीण काम असतं. ते या तिघांनी लिलया केली, 25 वर्ष पेललेलं आहे आणि स्वेच्छेने पेललंय, त्याबद्दल त्या तिघांचाही आपण आभार मानूया. समोर बघा. थँक यू. बिडिंग द रिट्रीटची वेळ झाली आहे, तरी सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येत आहेत की त्यांनी आपण कृपया करून आपल्या जागेवर उभं राहावं. आपण बिडिंग द रिट्रीट सुरू करत आहोत.
ध्वजाधिकारी हा मुंबई अग्निशमन दलाचा ध्वज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय पोतनीस साहेब यांना दान करतील. तदनंतर पोतनीस साहेब हा ध्वज पुनश्च एकदा संचालक साहेब यांना हस्तांतरित करतील. अशा प्रकारे आपला आजचा हा औपचारिक कार्यक्रम झालेला आहे. पण औपचारिक असं आभार प्रदर्शन आता आपले उपप्रमुख अग्निशमन अधिकारी एच डी परब साहेब करतील. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या समारोप समारंभात कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय श्री संजय पोतनीस साहेब, माननीय आमदार कलिना यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. त्याचबरोबर आज उपस्थित असलेले श्री सगुण नाईक साहेब, स्थानिक नगरसेवक यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. आपण आज या ठिकाणी पटांगणामध्ये जो समारंभ साजरा केलेला आहे तो आपणास उपलब्ध करून दिलेले मुंबई विद्यापीठाचे श्रीमती सुचित्रा पगारे, उपकुलसचिव मुंबई विद्यापीठ यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप समारंभास बँड पथक उपलब्ध करून दिल्याबद्दल सुरक्षा अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या समारोप समारंभास ठाणे अग्निशमन केंद्राचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी बँड पथक उपलब्ध केल्याबद्दल त्यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या समारोप समारंभास निरीक्षण जीप दिल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केल्याबद्दल श्री सांगळे स्टेशन ऑफिसर मुंबई अग्निशमन दल यांचेही आम्ही आभारी आहोत. चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केल्याबद्दल श्री सुभाष भिलोरे अध्यक्ष कला चिल्ड्रेन अकॅडमी भांडुप यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग फायर ड्रिल स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून काम केल्याबद्दल श्री अभय काळे व इतर अधिकारी मुंबई अग्निशमन दल, एसटी इंगावले स्टेशन ऑफिसर एमआयडीसी, डीके गुलाठी स्टेशन ऑफिसर बीएआरसी यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. टॅक्टिकल मेडले फायर ड्रिल स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून काम केल्याबद्दल श्री ए के तांडले बीएआरसी, श्री ए पी माणके सिडको फायर सर्व्हिसेस, पी पी भोंडे मुंबई पोर्ट ट्रस्ट, एस व्ही काळे टाटा पॉवर कंपनी, अलोक लांगे कमांडर नेव्हल डॉकयार्ड यांचेही आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थितांना विनंती करतो की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपण जागेवरती उभं राहायचं. कार्यक्रम संपलेला आहे. फोटो घ्यायला
शिंदे साहेब.